राष्ट्रीय ग्रामीण मिशनांतर्गत प्रत्येक गावामध्ये आशा स्वयंसेविकेची निवड करण्यात आली. आशा स्वयंसेविका म्हणजे स्वतःहून समाजासाठी आरोग्यविषयक सेवा पुरविणारी कार्यकर्ती. ह्या आशा स्वयंसेविकेचा मोबदला कामावर आधारित मोबदला त्यांना देण्यात येत आहे. त्याच्यामध्येच ते जे काम करतील त्याच्या आधारित त्यांना पैसे देण्यात येत होते. मी स्वतः पण एक आशा वर्कर म्हणून वाल्या PSCला काम करत आहे. हे काम करत असतानाच काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा स्वयंसेविका काम करत होत्या, पण त्यांना त्या कामाचे पैसे मिळत नव्हते आणि त्या केस पण त्यांच्या नावावर भेटत नव्हत्या. अशीच घटना वाल्या PSCमध्ये पण चालू होती. 2013 साली मी जेव्हा आले तेव्हा आशा वर्करच्या नावावर फक्त 5 केसेस होत्या, म्हणजे त्यांचा खर्च फक्त 750 रुपये होता. त्याच्यानंतर वरील आमचे जे तालुक्याचे कोऑर्डिनेटर आहेत त्यांनी विचारलं, फोन आला मला की मॅडम एवढ्याच केसेस कशा काय आशा काम करत नाहीत का, ऑपरेशनला पेशंट आणत नाहीत का. मी प्रत्येक आशाला विचारायला लागले की तुझ्या किती केसेस, तुझ्या किती केसेस. तर त्या प्रत्येकजण म्हणायची 4, पण 2 सिस्टरांच्या आणि 2 माझ्या. दुसऱ्या कोणाला विचारलं की ती पण म्हणायची माझ्या 3 आहेत पण सिस्टरांना 2 द्यायच्या. ज्या वेळेस शस्त्रक्रियेचे पैसे आम्हाला भेटत नव्हते त्यावेळेस आम्ही सगळ्याच मैत्रिणी खूप नाराज व्हायचो, किंवा रोहिणी बरोबर आम्ही रोहिणीला म्हणायचो की बाबा तू कुठेतरी शूटिंग काढ किंवा व्हिडिओ घे, आम्ही तुला सहमत करू. आणि ते असं सगळ्यांनी आम्ही 18 जणींनी ठरवलं. तो व्हिडिओ सासवडला दाखवला, परत ट्रेनिंगमध्ये दाखवला. आणि आता जे मिळत आहे त्यावेळेस म्हणजे असं दिवसभर थांबायचो, डबा खायचो आणि जायचो. तर मग आता कसं आलं तरी उत्साहाने येतो, पैसे पण भेटतात आम्हाला, परत आमच्या नावावर केस पण भेटते. आणि अभिनंदन रोहिणीचं फिरून आम्ही करतो की तिने केल्यामुळे आमचे परत आम्हाला पैसे पण मिळायला लागले आणि आम्हाला पण खूप छान वाटतं आणि उत्साहित आहे. आम्ही स्वतः तर उत्साहित आहेच, पण माझ्या मैत्रिणीसुद्धा उत्साहित आहेत की बाबा ऑपरेशनचे पैसे आम्हाला मिळायला लागले. ह्या व्हिडिओमुळे 18 कुटुंबांना याचा फायदा झाला आहे. आता आम्ही केलेल्या कामाचा मोबदला आम्हाला मिळत असल्यामुळे सर्वच आशा वर्कर आम्ही आनंदित आहोत. मी रोहिणी पवार महाराष्ट्र राज्यातून, पुणे जिल्ह्यातून, वाल्हे गावातून, इंडिया अनहर्डसाठी.